उभारण्यात येत असलेल्या होम प्लॅटफॉर्मच्या कामाला आता गती मिळणार आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून हे काम ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण होणार अशी माहिती कथोरे यांनी दिली आहे. मुंबईजवळचं चाकरमान्यांचं शहर अशी ओळख असलेल्या बदलापूर शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढत चालली. त्यामुळे बदलापूर स्टेशनला होम प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम 5 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलं होतं. मात्र नंतर जमीन अधिग्रहण, व्यापाऱ्यांचा विरोध, रिक्षा स्टँडला जागा देणं अशा अडथळ्यांमुळे हे काम रखडलं होतं. यासंदर्भात भाजप आमदार किसन कथोरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत एक बैठक आयोजित केली असून या बैठकीत प्रामुख्याने रेल्वेवरील उपनगरीय रेल्वेसेवेच्या 16 मागण्यांवर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये कल्याण कर्जत कल्याण कसारा दरम्यान लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे, बदलापूर व वांगणी रेल्वे स्टेशनचा जलद विकास करून प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे, बदलापूर होम प्लॅटफॉर्मचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, बदलापूर स्टेशनवर शेड करणे, गुरवली रेल्वे स्टेशनचे काम लवकरात लवकर सुरू करणे, मुरबाड रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरळीत करणे, नवीन कॉरिडॉरवर कळवा मुंब्रा सेक्शनवर गाड्यांना थांबा देणे यांसह विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तर बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म हा ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. या बैठकीस मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक अखलाक अहमद, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानापुरे, वरिष्ठ अभियंता गौतम कुमार उपस्थित होते. रेल्वेचे खूप प्रश्न होते. मी केवळ बदलापूरसाठी नाही, कर्जत कसारा इकडच्या बाजूला पनवेल रेल्वे असेल, दिवा मुंब्रा या सगळ्यातले प्रश्न केंद्रीय मंत्री रेल्वेमंत्री त्यांच्याकडे बैठक केली होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर एकदा बैठक करा आणि केंद्रीय रेल्वेंच्या रेल्वेमंत्र्यांच्या बरोबर अश्विनी जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर बैठक झाली. त्याच्या बाबतीमधली बैठक माझी मुंबईला झाली आणि त्यामध्ये खूप प्रश्न रेल्वेचे जे प्रलंबित राहिले होते त्याला दिशा देण्यासाठी काही नियोजन झालं. त्यामध्ये होम प्लॅटफॉर्म जो लटकलेला आहे तो ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्यात. आम्ही काही अशाही प्रकारची मागणी केलेली आहे की काही गाड्या वांगणीपर्यंत पुढं आपण घ्या, म्हणजे वांगणीतला आतासुद्धा लोड खूप वाढलेला आहे तर वांगणीपर्यंत घेण्यासाठीसुद्धा काही चौथी लाईन जी तिसरी चौथी लाईनचा जो मार्गिका होते त्यामध्ये वांगणीला पण आपण अशा प्रकारची सुविधा करावी जेणेकरून वांगणीसुद्धा त्याला जोडलं जावं. त्याचबरोबर चिखलोली स्टेशनचीसुद्धा गती मिळावी. चिखलोलीला जे आता MIDCच्याकडून 2 FOBचं काम चालू आहे ते पूर्ण झाल्यानंतर चिखलोली रेल्वे स्टेशनचं काम सुरू करावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या. आसनगाव कसारा आणि कर्जत या भागामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये एकही ट्रेन वाढलेली नाही. 10 वर्षामध्ये एक ट्रेन न वाढल्यामुळं लोकसंख्या वाढली, प्रवासी वाढले, उत्पन्न वाढलं, पण रेल्वेनी वाढवण्यासाठी कधी आपल्याकडं लक्ष केंद्रित केलं नव्हतं. तीसुद्धा सर्व्हे करून काही ठिकाणी बॅकलॉग जो आहे तो भरून काढण्याचं त्यांनी मान्य केलं आहे आणि तसा अहवाल ताबडतोब ते सादर करतात आणि देतील. त्याचबरोबर 1200-1250 स्टेशनं डेव्हलप होतात देशातली, त्याचा एक कृती आराखडा केलेला आहे. त्यामध्ये आमचं बदलापूर नाही आहे, बदलापूर स्टेशन त्याच्यामध्ये नसल्यामुळं, बदलापूर नाही किंवा आसनगाव नाही, टिटवाळा नाही ही स्टेशनं नसल्यामुळं त्यासाठी स्वतंत्र निधी द्यावा आणि ही स्टेशनंसुद्धा दुरुस्त करावी आणि त्याला चांगल्या प्रकारची दिशा देऊन सुविधा नागरिकांना द्याव्यात तोही निर्णय झाला. लागतील ते पैसे रेल्वेच्या माध्यमातून आपल्याला मिळतील आणि बदलापूर स्टेशन किंवा अन्य जे स्टेशन आहेत आपल्याकडची त्याला दिशा मिळेल. 1200 मध्ये ती नसल्यामुळं ते आपल्याला अडचण होती, त्यातून मार्ग निघेल तर रेल्वेचेही बरेचसे प्रश्न आपण मार्गी लागले. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, बदलापूर.